हे समुद्र बघता, संप जास्त दिवस चालू ठेवून चालणार नाही, वेळीच मिटला पाहिजे. त्यातनं काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. जर तात्पुरत्या पैशांची सोय झाली आणि आपली अडचण सुटणार असेल तर आपली पतसंस्था आहे की म्हणजे काही काळापुरतं आपल्या पतसंस्थेतून आपण पैसा उचलला तर. आतापर्यंत पतसंस्थेसाठी जो पैसा तुम्ही भला करण्यासाठी वापरत होतात तो पैसा स्वतःसाठी वापरायचा. कसला इतका गहन विचार करताय खोत तुम्ही? मला बी सांगा काय. नाही, मी पण तेच विचार करीत होतो. तुम्ही विचार करताय आलं माझ्या ध्यानात, पण विचार कसला करताय ते सांगा की. नाही म्हणजे कसं आहे ना रघुवीर भाऊ, संप बिंप ठीक आहे हो. नाही म्हणजे सम मिटला म्हणून सूर्या भाऊसने आनंद होईल, संप केला म्हणून निशाताईसनी जे पाहिजे ते मिळेल. पण या समध्या गडबडीत तुम्हासनी काय काय मिळेल तुम्हास? मला काय मिळणार आहे? सायडी जे बोलेल ते मी 1,97,000% करणार, बस इतकं. अजून काय पाहिजे? इथंच तर तुमचं चुकतंय ना. तुम्ही माणूस म्हणून लय भोळा आहेसा. कोणी काहीतरी सांगितलं ते ऐकायचं असं कुठं आयुष्य असतं हे? असं नाही होतो. स्वतःचा विचार बी करायला पाहिजे. आता कसं आहे, तुमचं लगीन झालेलं आहे, पुढं माग तुम्हाला पोरं बाळवणार. बायकोची पोराबाळांची जबाबदारी तुमच्यावर आहे की आता त्या जबाबदारीचा विचार कराल की नाही तुम्ही? म्हणजे तुमच्या निशाताई काय बी करू शकतेस तुम्हाला ठावय. मग काय बी करू शकते दायडे? 1,97,000% काय बी डेंजर आहे ती. मग ते जर कारखान्यात संप घडून आणू शकते तर तुम्हाला कारखान्याचं चेअरमन पद बी देऊ शकते. शकतेत का नाही? म्हणताय ते बरोबर आहे खोत. ऐकावी कस गोड वाटत असं गुदगुल्या होतात म्हणत, पण डायरी कस चेअरमन काय सपान बघायला कुठं पैका लागतोय हो. सपान बघायचं, मोठ सपान बघायचं. अहो काल पतू रस्त्यावर वडापाव विकणारा माणूस डायरेक्ट कंपनीचा मालक झाला. कशामुळं? सपान मोठं बघितलं. तुम्हाला बी तेच करायचंय, सपान मोठं बघायचं. एकदा का माणसाला रस्ता सापडला ना की तो असा दान 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 किती पुढे निघून जातोय ते त्याच त्याला बी कळत नसते बघा. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे खूप. ऐकर बी एकदम असं आतून असं एकदम गोड वाटतंय, पण एकदम चेअरमन म्हणजे नाही नाही चेअरमन लई झालंय काय. इथं बी तुम्ही माती खातायसा. अहो चेअरमन होणं ही तुमची पहिली स्टेप आहे. एकदा का तुम्ही चेअरमन झालात का गावची माणसं तुमच्या हाताखाली येणार, तुम्ही सांगणार तेच ऐकणार. काय होणार? झालं का नाही तुमचं मतदार तयार? आणि एकदा तुम्ही चेअरमन झालं म्हणल्यावर ठेकेदार म्हणू नका, व्यापारी म्हणू नका. समजे तुमच्या पुढं पुढं लोंडा गोळणार कारखान्याचे कामं मिळवण्यासाठी, आणि येळ प्रसंगी तुमच्या मोर पैक्याच्या पिशव्या सुद्धा रिकाम्या करणार. आलं ध्यानात? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे खोत. आता मला सांगा, एवढ्या मोठ्या पोझिशनला गेल्यावर तुमच्या आजूबाजूला काय आमदार आणि नगरसेवक असणार आहेत का? मग कोण दिसते? खासदार. आणि एकदा का तुम्ही चेअरमन पद मिळवलं की डायरेक्ट खासदार. तुमचं इमान कोल्हापुरातनं उडणार आणि उतरणार डायरेक्ट
दिल्ली. कुठं? दिल्ली. कुठं? दिल्ली. नाही पण कोण खरं तर असं होत असत काय? अहो रघुवीर भाऊ, तुम्ही कोण आहेस हे तुम्हासनीच ठाव नाही, हाच लई मोठा प्रॉब्लेम आहे. इतकी वर्ष झालं पण तुम्हाला कळलं नाही तुमच्या मनगटात किती जोर आहे, किती ताकद आहे, कळलं का नाही? मग मी आता म्हणतो, आता पण आपण रस्त्यावर उतरलो आणि विचारलं तरुणांचा आवाज कोण समजे म्हणते रघुवीर भाऊ, हा तुम्ही सावताला इतकं इजिली घेऊ नका हो, कळलं का? अहो भविष्यातलं कोल्हापुराचं तरुणांचं नेतृत्व कोण आहे? तुम्ही. ते गुण कोणत आहे? तुमच्यात आहे. आणि मग फक्त एक विनंती बोलावी. एकदा का तुम्ही खासदार झाले ना हो का, ह्या गरीबाला तेवढं विसरू नका. काय एकदा मी खासदार झालो का 1,57,000 टक्के माझी तुम्ही दिली, टेन्शन घेऊ नका बघा. तुमच्या तोंडी हेच ऐकायचं होत. आता ह्या आनंदाच्या क्षणी दोन दोन घोट होऊन जाऊ दे म्हणतो. आता पूर्वीवाने घेत नाही मी असलं काही. नाही ना अहो, पूर्वीची गोष्ट वेगळी होती, तेव्हा तुम्ही कोणी नव्हता का? पण आता अहो भावी चेअरमन आणि लोगो लग खासदार, म्हणजे रघुवीर भाऊ म्हणून नाही हो पण खासदार म्हणून घ्याल की नाही. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे खोत पण हो, आता तुम्हाला थोडा मोठ्यांमध्ये उठाव बसावं लागणार, सवय असायला पाहिजे का नको? हा आणि कसं आहे ना, दारू आपलं ते नशा म्हणून नाही घ्यायची, शोक म्हणून घ्यायची. आणि आता तुम्ही विसरून जा, म्हणजे तुम्ही कोणी रघुवीर भाऊ नाही आणि मी कोणी खोत नाही. एक पी ए खासदाराला ड्रिंक घ्यायला सांगते. असं का मग? एक सांगायचं राहिलं, तू ते हर्षवर्धनच्या घरून पेपर आणले होते ना, ते अब्बूंनी माझ्याकडे ठेवायला दिले. तर झपून ठेवलेत ना? हो, खूप महत्वाचा पेपर. हो, महत्वाचे पेपर आहेत माहितीये. आणि हा अब्बूंनी वकिलांना दाखवले पेपर, ते त्यांनी सांगितलं खोटे. मला माहितच होत. आता एक मोठा पुरावा म्हणून वापरता येतील ते पेपर्स, आणि त्या खोतला बाटलीत उतरवायलाही सोपं जाईल. असं का बघायला लागलायस? आता त्या खोत बद्दल बोलत होता ना, असं का बघायला लागलाय? नुसतं बघत नाही तर आता तुझ्याबद्दल विचारही करतोय. नक्की काय विचार करतोय कळेल का? विचार म्हणजे हाच की जर तू माझ्या आयुष्यात आली नसतीस काय झालं असत तुझ? म्हणजे हेच की तुझ जर दुसऱ्या कोणाशी तरी लग्न झालं असत आणि हा वाडा सोडून गेली असतीस तर आज तुझं आयुष्य वेगळं असलं असत ना. वेगळं म्हणजे? म्हणजे तुझा संसार सोडून तुला इतर कुठल्याही गोष्टींमध्ये लक्ष घालावं लागलं नसतं. तुझा नवरा तुला बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन गेला असता. सतत असं अलर्ट राहावं लागलं नसतं तुला.
तुमचा छान सुखी संसार असला असता. आणि आता आतापर्यंत तर तू तुझ्या संसारात छान रमूनही गेली असतेस. खरंय तुझ, खरं छान झालं असतं माझं आयुष्य. उगाच लग्नाची घाई केली का? तुला खरंच असं वाटत? माझं दुसऱ्या कोणाबरोबर लग्न झालं असतं तर त्यानं माझी छान काळजी घेतली असती, मला फिरायला घेऊन गेला असता आणि मला गिफ्ट दिली असती, माझ्या सुखासाठी धडपडला असता. खरं तुझ? सूर्य, पण तुला आणि या वाड्याला सोडून मी सुखी राहू शकले असते का हा विचार करून बघ. की आपण सुखी फक्त त्याच माणसाबरोबर राहू शकतो ज्याला आपण मनापासून आवडतो आणि आपल्याला तो. एवढं प्रेम करतेस माझ्यावर? कायम करत राहशील? काय झालं? अरे मी दूध तापून ठेवलं होतं, ते फ्रीज मध्ये ठेवायचं राहिलंय. ठेवेल ना कोणीतरी? नाही नाही, माझं काम आहे, मला जावं लागेल. ठेवेल ना कोणी? सूर्या लगेच आले की? लगेच आले, लगेच 2 मिनिटांचं काम आहे. झोपायला अरे वाटत बाय, जमिनीला पाय बी लागणार झाले माझे आमदार जमिनीला पाय. रवीवर भाऊ तुम्ही जरा गंभीर व्हायला पाहिजे. सिरियस कारखान्यामध्ये जबरदस्त आता ट्रॅक झालेला संप. हा आता एवढा मोठा संप झाला म्हणजे निवडणुका होणार. अन्नासल होणार तर आपण तायडेला सांगणार निवडणुका घडवून आण. मग एकदा का मी कारखान्याचा चेअरमन झालो. मग लगोलग खासत आणि हे आपल्याला कोणी सांगितलं? परम पूजनीय होत साहेब म्हणून या
रघुराव झुंजारावचा परम पूजनीय खो साहेबांना शिर सर्वांग नमस्कार. जबरदस्त असा मनापासून शिर सष्ट्रांग रंग नमस्कार. आमदार मी आमदार खासदार शिर सष्ट्र वाचन चाललंय वाटत. करावं लागतं कधी कधी. मला जरा बोलायचं होत. पटकन बोल. काताईडे अगं तुझा सक्का भाऊ आहे मी, तू बी लाड का, 5 मिनिटं नाही आपल्या साठी. रव्या जे काही बोलायचं ते पटकन बोल. ताईडी मला असं म्हणायचं होत तुला, तू आतापासून मला जे जे काही कामं सांगितली ते आम्ही पूर्ण केले का नाही, केलं का नाही. आता तू म्हणलं का जमिनीवर कंपाऊंड टाकायचं, लगोलग कंपाऊंड टाकलं का नाही. कोणाच्या बाला बी घाबरलो नाही मी. मग तू म्हणली साखर कारखान्यात संप घडून आणायचं. संप सगळं बंद, जबरदस्त स्ट्राईक आहे का नाही. मग आता तू म्हणलीस आईसाबर हल्ला करायचा, आईसाबर हल्ला केला का नाही. सॉरी जरा मुसाफ बाहेर निघालं. महत्वाचा विषय काय आहे, आता पतूर तू जे जे काही मला सांगितलं ते मी प्रामाणिकपणे तुझ्यासाठी केलं का नाही, केलं का नाही. तर विषय असा येत आहे रे का, आता पतूर तू जे सांगितलं ते आम्ही केलं. आता मी जे काही तुला सांगतो त्यासाठी तुला मला मदत करायची आहे. म्हणजे कसं आहे का, तू जर का हो म्हणलं तर सगळा विषय संपला म्हणा. पण त्या मुद्द्याचं बोल. हा मुद्द्या मुद्द्याचं बोलायला पाहिजे का नाही. तर मुद्दा असा आहे, एकदा हा संप मिटला का नाही का लगोलग तू संचालक आणि नियोजक मंडळाची निवडणूक घडवून आणायची. हा ते कशा पाई, कसं आहे का, काहीही झालं तरी आपल्याला दुसरा संचालक निवडून आणला पाहिजे. काय म्हणायचं जरा नीट सांगशील का. आता कसं येत आहे की माझे असे डोळेच उघडले बघ. पहिले कसं माझे डोळे जरी उघडले तरी मला पुढचं काही दिसत नव्हतं. आता मला दिसते संचालक मंडळाची खुर्ची आणि मी नवीन संचालक झालेला दिसायला लावला एकदम जबरदस्त. सगळ्या जे काही बोलतोय ते इतर करून बोल. चुकीचं बोललो मी. तुला जसं आईसाहेबाच्या खुर्चीवर बसायचं आहे का नाही, तसं मला संचालक मंडळाच्या खुर्चीवर बसायचं आहे. बस इतकं. कधी बी काय बी बोलताना इच्छार करून बोलत जा. कितीदा सांगितलंय तुला. आता केलं का इच्छार, काय राहतं बरं इच्छार करत होतो मी. त्या खोतनं मला बरोबर सगळं समजावून सांगितलं आणि चेअरमन झाल्यावर खोत बी माझ्या संघ राहणार आहे. मग आणि भविष्यात पुढं जाऊन कसं आणि काय करायचं या संदर्भात जबरदस्त प्लॅनिंग झालेलं आहे. टेन्शन घ्यायचं नाही बघ. मग वाटलंच मला कोणाच्या तरी डोसक्याचा टेकू असल्याशिवाय तुझं डोसक चालणार नाही. अगं पण ताईडे एक मिनिट. आवाज कसला येतो कसला. तू रात्री दारू पिऊन आला होता. काय विचारतीये मी. अगं नाही खरंच प्यायलो. खरं सांग.
हाती खोत न जरा जास्तच आग्रह केलं म्हणून आपलं थोडं लिटिल रग्या खोत संग दारू पिणे इतपत मजल वाढली तुझी अगं नाही पण आतापर्यंत जी काही अक्कल पाजळलीस ना ती तुझ्यापर्यंतच ठेव एक लक्षात घे मी तुला धरून ठेवलंय म्हणून टिकलायस म्हणून ठीक चाललंय तुझं नाही तर कुठल्या कुठे फेकला जाशील ना कळणार नाही तुला मी काय सांगते त्या गप गुमाना ऐक जोपर्यंत आपली येळ येत नाही तोपर्यंत मोठ्या उड्या मारायचा विचार करायचा नाही आणि माझ्या पुढे जायचं तर नाहीच नाही आलं का ध्यानात आणि राहिली गोष्ट खोटची याच काय करायचं ते मी बघून घेते तोंडात चक्कर काहीतरी वास येतोय आता मला कळले वाड्यात कळायला येळ लागणार नाही जा